आवास वर्गीय आयोग सदस्य राजीनामा मामले पर बोलते हुए आयोग के सदस्य नरेंद्र पाटिल ने कहा कि स्वतंत्र आयोग है, आयोग वे अपना फैसला देता है। साथ ही उन्होंने कहा कि आयोग पर किसी का भी दबाव नहीं है। आयोग ही एक वेगळी संस्था आहे, त्यांनी त्यांचं मत प्रकट केलं पाहिजे, त्यांचे जे काही थीसेस असतात, त्यांचा जो सर्वेक्षण असतो त्याच्यावरती ते मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी आरक्षणाबद्दलची भूमिका घेत असते। राज्य सरकार कुठेही कुणाच्याही प्रेशरमध्ये काम करत नाही आणि प्रेशर टाकत नाही। आता त्यांना असं वाटत असेल की इफ ही इज नॉट इनकॉम्पिटेंट तर त्यांनी ते राजीनामा दिला असेल। सरकारच्या पुढच्या अडचणी वाढल्यात का? कारण एकीकडे प्युरिफिकेशन आहे, दुसरीकडे जरांगे पाटलांचं आव्हान आहे आणि राज्य मागासवर्ग आयोगाची सगळ्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे, यामुळे वेळ वाढवून मागण्याची शक्यता आहे शासन। प्युरिटी पिटिशन हे SC BC 12 आणि 13% आरक्षणाच्या मुद्द्यावरती आहे, तो सुप्रीम कोर्टाचा विषय आहे। त्याच्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे 3 रिटायर्ड जस्टिस याच्यामध्ये कार्यरत आहेत, त्याच्यामध्ये खूप चांगलं डेव्हलपमेंट आता होताना आम्हाला सारख्या कार्यकर्त्यांना दिसत आहे। राहिला मुद्दा याच्यावरती कुठल्याही प्रकारे परिणाम होणार नाही, राजीनामा झालेला आहे। आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार हे सगळे एकत्र बसतील आणि नवीन अध्यक्षांची घोषणा त्यांच्या कार्यक्रमाप्रमाणे ते ठरवून ते जाहीर करतील।